नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी करुणा धनंजय मुंडे। 8 मार्च महिला दिन, राष्ट्रीय महिला दिन, शिवरात्री चा खूप संगम योगाचा दिन आहे आणि त्या दिवशी 8 मार्चला छत्रपती शिवाजी क्रीडांगण मल्टीपर्पज ग्राउंडमध्ये स्वराज्य शक्ती सेनाची पहिली सभा होणार आहे। त्याच्यामध्ये जास्त जास्त लोकांनी उपस्थित रहावे ही माझी हात जोडून कडकडाती विनंती आहे। आणि या सभामध्ये कोणीही मोठा नेता, मोठी सेलिब्रिटी ना असताना जे आपले बीडचे, आपले मराठवाड्याचे खूप चांगले व्यक्तिमत्व, असे व्यक्तिमत्व ज्या लोकांनी खूप मोठे तो नाही आहे ना मोठे मोठे घोटाळे करणारे आहे, पण असे चांगले व्यक्तिमत्व जे स्वराज्य शक्ती सेनामध्ये क्रांती घडवण्याचा कार्य करत आहे, असे लोकांचे भाषण होणार आहे। त्याच्यासाठी, त्या नवनवीन लोकांच्यासाठी आज जसे की महाराष्ट्रामध्ये खुर्ची की खिचातान चालू आहे, या बघताना मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे। नवीन लोकांच्यासाठी मी स्टेज सज्ज केलेला आहे, मंच ठेवलेला आहे, तो जास्त जास्त लोकांशी माझी हात जोडून विनंती, एक क्रांतीचा हिस्सा हुआ तुम्ही आणि नवनवीन लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी माझी हात जोडून कडकडाती विनंती आहे की सगळे लोक उपस्थित राहावे आणि नवनवीन लोकांच्या मनोबल वाढवावे। या प्रोग्राममध्ये खूप सुंदर मिरवणूक पण होणार आहे। बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महिलांच्या घोड्यावर 11 घोडेवर मिरवणूक होणार आहे आणि दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी असा प्रोग्राम होणार आहे आणि त्यानंतर गाडीची पण पुन्हा रॅली आहे पाठीमागे। आणि असं खूप सुंदर मिरवणूक नंतर जे मल्टीपर्पज ग्राउंड आहे त्याच्यामध्ये पण खूप सुंदर प्रोग्राम होणार आहे, पोवाळाचा आणि खूप सुंदर संगीतचा पण प्रोग्राम आहे। आणि महिला दिन निमित्तसाठी, महिलांचे सन्मानसाठी साडी वाटपचा प्रोग्राम केलेला आहे आणि शिवरात्री निमित्त साबुदाण्याची खिचडीचे वाटप प्रोग्राम केलेला आहे। आणि जे भाई बंधू, असे काही भाई बंधू आहे ज्या लोकांचा उपवास नाही आहे, त्यांच्यासाठी आपणने पुलावचा प्रोग्राम ठेवलेला आहे। अशी सारी प्रोग्रामची रूपरेखा असणार आहे। तो माझी हात जोडून करकरळाती विनंती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण बीडवासियांसाठी, संपूर्ण मराठवाड्याचे नवनवीन तरुणां आणि तरुणींच्यासाठी ये प्रोग्राम ठेवलेला आहे आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष नवनवीन लोकांना संधी देणार आहे याच्यामध्ये, क्योंकि आज महाराष्ट्रामध्ये गरज आहे। जरी आपला ये प्रोग्राम सक्सेसफुल झाला तो ये तुमचा प्रोग्राम आहे आणि आपण आज जरी आपला ये प्रोग्राम सक्सेसफुल झाला तो आपण आगे पुढे बघू शकता की जरूर जे संकल्प मी ठेवलेला आहे की 2024 आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, आनेवाली आमदारगी, आनेवाली नगरपालिका सगळेमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन पर्याय देऊ राजकारणामध्ये। जे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण संधी देऊ आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्याय देऊ ज्याच्यातून महाराष्ट्राचे गोरगरीब किसान आणि नवनवीन युवकांना जे बेरोजगार आहे, असे खूप जे महिला आहे ज्यांच्यावर खूप अत्याचार चालू आहे, असे सगळीकडे तुम्ही बघू शकता अत्याचार। व्यापारी वर्ग, सगळे ऑफिसर वर्ग, अधिकारी वर्ग, सगळ्यांवर अत्याचार चालू आहे। ये थांबण्यासाठी जे नवनवीन लोक येणार आहे
नवीन प्लॅटफॉर्मवर त्यांच्यासोबत आपण काहीतरी नवीन संधी घडू शकतात. त्याच्यासाठी माझी हात जोडून कडकडाती विनंती आहे की सगळे उपस्थित राहावे. सगळीकडे मी पोहोचू शकत नाही, जास्तीत जास्त मी स्वयं जाऊन निवेदन करणार आहे, पण ज्याच्याकडे मी नाही पोहोचली तो ये व्हिडिओला तुम्ही आमंत्रण समजून आवर्जून उपस्थित राहा.